नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या माध्यमातून उद्या बँक निफ्टीची कशा पद्धतीने दिशा राहील, बँक निफ्टीला कॉल साईडला कुठं रेझिस्टन्स आहेत, पुट साईडला कुठं सपोर्ट आहे, कुठल्या लेवल्स महत्वाचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो. आणि तुम्ही सर्वांनी देखील खूप चांगला रिस्पॉन्स जो आहे तो आपल्या व्हिडिओ सिरीजला काय केलेला त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याबद्दल मी आपलं सर्वांचं परत एकदा मनपूर्वक काय करतो आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, मी जास्त वेळ न घालवता या ठिकाणी एक डिस्क्लेमर आहे ते वाचून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मार्केटमध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये काम करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे किंवा काय करायला नको आहे तुम्ही. तर मित्रांनो, आजचं बँक निफ्टीचं जे क्लोजिंग आहे हे खूप महत्वाचं झालेलं आहे. आजचा बँक निफ्टी जो आहे तो ओपन कुठे झाला हे पहिल्यांदा समजून घ्या. आज सकाळी बँक निफ्टी जो आहे तो मित्रांनो ओपन झाला 35,097 वरती. त्यानंतर बँक निफ्टीनं आज हाय तयार केलाय 35,584. बँक निफ्टीनं जो लो तयार केलाय 34,930. आणि बँक निफ्टी प्रिव्हियस डेचं जे क्लोजिंग आहे ते 35,141 आहे. म्हणजे बँक निफ्टी आज जो आहे तो 1.10% जे आहे ते 1.10% अपनं काय झालं त्या ठिकाणी बँक निफ्टी क्लोज झालेला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ह्या सिनारीवरती जर आपल्याला उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर नेमका कुठं ट्रेड बनतोय, कशा पद्धतीने ट्रेड बनतोय हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही कालचा जर व्हिडिओ बघितला असेल तर मी काय सांगितलं होतं, बँक निफ्टी आहे 35,280 वरती जर गेला तर तुम्ही काय करा त्या ठिकाणी बाय करा. तुम्हाला जरूर टार्गेट देते बँक निफ्टीमध्ये 35,480 भेटेल. तर एक्झॅक्ट मित्रांनो बँक निफ्टीनं 35,480 टार्गेट जे आहे ते काय केलं त्या ठिकाणी तुम्हाला दिलंय. आणि दुसरं मी अजून एक लेवल सांगितलं होतं मित्रांनो, 35,540 जर बँक निफ्टीनं होल्ड केला आजच्या दिवसासाठी तर बँक निफ्टी काय करेल त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगली अपसाईडला मुवमेंट देईल. परंतु हे एंड ऑफ द डे मार्केट क्लोजिंगच्या वेळेला मार्केट अपसाईडला गेलं होतं, त्यामुळे ती लेवल काय मार्केटला त्या ठिकाणी होल्ड करता आलेली नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, जर उद्या जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल बँक निफ्टीमध्ये तर हा उद्याचा ट्रेड कुठल्या लेवलला बनतोय हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी समजून घ्या. कारण का मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, मार्केटला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ओपन इंटरेस्ट जो आहे तो काय कळला पाहिजे त्या ठिकाणी लक्षात आला पाहिजे. मित्रांनो, विशेषतः सकाळी देखील मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रीमियम चॅनलला सांगितलं होतं की बाबा मार्केटमध्ये जो आहे तो कॉल रायटर दोन्ही साईडला ऍक्टिव्ह आहे, मार्केट साईडवेज राहण्याची खूप जास्त प्रॉबॅबिलिटी आहे. तर मित्रांनो, मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट आज दिवसभर काय झाले त्या ठिकाणी मिड बुलिश मार्केट होता आणि काही प्रमाणात साईडवेज मार्केट राहिलेलं दिसून येते. आणि तिथं खूप मोठी मुवमेंट काय आपल्याला कॅप्चर करता आली नाही. इव्हन आपण 2 ते 3 जे कॉल घेतले होते त्यातल्या एका कॉल मध्ये आपल्याला बऱ्यापैकी एंट्री जी आहे ती मिळाली होती 22-23 पॉईंटची. पण अदरवाईज बाकीचे 2-3 SL जे आहेत ते आपले काय झाले आज ऑलमोस्ट त्या ठिकाणी हिट झालेले तुम्हाला दिसून येतील. तर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर मार्केटमध्ये सर्वात मोठा जो कॉल रायटर आहे सध्या 35,600 सर्वात मोठा कॉल रायटर येऊन उभा राहिलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर 36,000 कॉल रायटिंग झाले. त्याचप्रमाणे मित्रांनो 37,000 असेल, 37,500 असेल, 38,500 असेल आणि इव्हन 39,000 पर्यंत कॉल रायटिंग झाले. पण हे मित्रांनो हे जे फार द ओटीएमचं जे कॉल रायटिंग झालं हे मे बी हेज साठी ऍडजस्टमेंट साठी झालेलं असतं. पण ओव्हरऑल जर ऑप्शन चेंज जर पोझिशनली बघितले तर त्याच्यामध्ये क्लिअरली आपल्याला जे इंडिकेशन देते उद्यासाठी देखील मार्केट जे आहे साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती जास्त देते. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं मित्रांनो चेंज इन ओआय मध्ये क्लिअरली जे इंडिकेशन दिसतंय मार्केटमध्ये कन्व्हिक्शन जे आहे ते पुट रायटरचं कुठेतरी वाढताना दिसून येते. पुट रायटिंग जे आहे ते मार्केटमध्ये तुम्हाला होताना दिसून येते. ऑलमोस्ट 35,500 रेंजला देखील आज मार्केटमध्ये काय झाले मार्केट क्लोजिंगच्या वेळेला पुट रायटिंग झाले. म्हणजे उद्यासाठी मार्केटचा 35,500 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काय करणार आहे त्या ठिकाणी काम करणार आहे ह्या ऑप्शन चेंज नुसार आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मित्रांनो, उद्या जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर हा ट्रेड कुठं बनतोय, कशा पद्धतीनं ट्रेड बनतोय हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी समजून घ्या. तर मित्रांनो, मी हा चार्ट जो आहे तो काय करतो या ठिकाणी 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतो. मित्रांनो, पाठीमागच्या काही वेळापासून जर बँक निफ्टीचा तुम्ही चार्ट बघितला तर बँक निफ्टीच्या चार्टवरती एक जबरदस्त ट्रेंड लाईन जी आहे ती काय झाली या ठिकाणी तयार झाली हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, असे ट्रेंड लाईन खूप जबरदस्त ट्रेंड लाईन तयार झाली. आणि मित्रांनो, ही ट्रेंड लाईन जी आहे ते उद्यासाठी मंगळवारी खूप गेम चेंजर असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केटला अपसाईडला जायचं असेल तर मार्केटला अपसाईडला जाण्यासाठी बऱ्याच गोष्टींची आवश्यकता आहे. त्या गोष्टीची मार्केटमध्ये कुठं ना कुठं कमतरता जी आहे उणीव जी आहे ते काय होते त्या ठिकाणी भासताना दिसून येते. आज पण मार्केटने चांगली रॅली जी आहे ती काय केली त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या टप्प्याटप्प्याने होईना. मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टीने ही ट्रेंड लाईन जर डाऊन साईडला ब्रेक केली तर जरूर बँक निफ्टीमध्ये एक चांगला फॉल जो आहे तो तुम्हाला येताना टेक्निकली सेटअप नुसार दिसून येतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, त्याचबरोबर जर उद्या आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा आपला ट्रेड नेमका कुठं आणि कशा पद्धतीनं बनतोय हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. ही ट्रेंड लाईन जोपर्यंत
डाऊन साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत शॉर्ट पोझिशन मार्केटमध्ये बनणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला मी जे ओवाय सांगितला बँक निफ्टीला कशा पद्धतीने इव्हन ऑलमोस्ट 35,500 देखील फुट राईटर जो होतो मार्केटमध्ये क्लिअरली ऍक्टिव्ह झाल्या दिसून येतोय, तो स्पॉट रेजिस्टर सपोर्टचं काम जो आहे तो बँक निफ्टीसाठी काय करणार आहे त्या ठिकाणी करणार आहे. तर मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टीमध्ये आपल्याला जर पोझिशन घ्यायची असेल तर ही पोझिशन कुठल्या साईटला भेटू शकते, कशा पद्धतीने भेटू शकते, तर मित्रांनो उद्या ज्यासाठी सर्वात महत्वाचं आपल्याला 35,580 ही लेवल उद्यासाठी तुमच्यासाठी खूप महत्वाचे. समजा मित्रांनो बँक निफ्टी जे ऑप्शन चेनचं सेटअप तयार झाले, उद्या पण मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट बऱ्यापैकी साईडवेज राहणं अपेक्षित आहे, ज्या पद्धती सेटअप आहे, ज्या पद्धतीचं विक्स आहे, ज्या पद्धतीचं स्टॉक फ्युचरमध्ये पोझिशन बनवलेले आहे, ज्या पद्धतीचं ओवाय आणि सर्वात महत्वाचं डेरिव्हेटिव्हचा डेटा एंड ऑफ द डे कसा येतोय ते बघणं महत्वाचं आहे. मित्रांनो मार्केट जर उद्या 35,580 जर वरती निघालं तर जरूर तुम्हाला मित्रांनो एक टार्गेट जे आहे ते उद्या स्क्रीनवर व्हिजिबल दिसेल, ते म्हणजे 35,790 पर्यंत बँक निफ्टी जरूर जाताना दिसेल. आणि 35,790 जर वरती गेला बँक निफ्टी तर 35,990 पर्यंत देखील बँक निफ्टी जाताना दिसू येईल. इव्हन 36,000 लेवलला देखील उद्या बँक निफ्टी जो आहे तो काय करेल त्या ठिकाणी टच करायचा प्रयत्न करेल हे पर्यंत लक्षात घ्या. पण मे बी उद्यासाठी जर मार्केटचं जर सेटअप बघितलं ज्या पद्धतीने ऑप्शन चेन आणि ओवाय मध्ये जे चेंजेस झालेत त्याच्यानुसार हे डायरेक्शन जे आहे ते माझ्यासाठी काय उद्या बँक निफ्टीमध्ये तयार झालेलं हे पर्यंत लक्षात. म्हणजे 35,580 ही जी लेवल जी आहे ती उद्यासाठी काय महत्वाची. तर मी काय करतो इथं टाईप करतो, म्हणजे 35,580 च्या वरती बँक निफ्टी गेला का काय करायचं बाय करायचं त्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट जे भेटेल, पहिलं टार्गेट कुठलं भेटेल तुम्हाला 35,790 हे पहिलं टार्गेट भेटेल. आणि मित्रांनो दुसरं टार्गेट जे भेटेल तुम्हाला 35,990 पर्यंत बँक निफ्टी जाताना तुम्हाला क्लिअरली उद्या स्क्रीनवर दिसेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्याचा स्क्रीनशॉट काय करा त्या ठिकाणी काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या दिवसभरामध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स साठी त्या लेवल काय करतील त्या ठिकाणी महत्वाची भूमिका जी आहे ते प्ले करताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. ओके, तर हे झालं कॉल साईडला या पद्धतीचं पोझिशन आहे. दुसरं जर तुम्ही टेक्निकली हर्डल जर बघितलं तर बँक निफ्टीचं एक खूप स्ट्रॉंग हर्डल जे आहे ते 36,500 आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसरं जर बघायचं तर पाठीमागं बँक निफ्टी जो एकदा जर बघितलं पाठीमागं ज्या वेळेला बँक निफ्टीमध्ये करेक्शन आलं होतं, हे करेक्शन कुठल्या लेवलवरून आलं होतं तर हा एक एरिया जो आहे तो खूप महत्वाचा आहे बँक निफ्टीचा. काय म्हणतोय मी, हा एरिया जो आहे तो बँक निफ्टीचा खूप महत्वाचा असणार आहे इथला. कारण काय, ह्या लेवलवरून बँक निफ्टी जो आहे तो एकदा काय झालाय खूप हेवीली डाऊन साईडला फॉल झाला होता. आणि आता एक्झॅक्ट बँक निफ्टीचं क्लोजिंग देखील काय झालंय या सप्लाय झोन मध्ये आलेलं आहे. कारण मग हा सप्लाय झोन क्रिएट होतोय जर सक्सेसफुली मार्केट सप्लाय झोनला क्रॉस करून वर जातो. एक सेटअप जर बघितलं तर क्लिअर सेटअप काय सांगतोय तुम्हाला, निफ्टी ऑलरेडी खूप वरती गेलाय पण त्याच्याशी कम्पेअर करता बँक निफ्टी तेवढा पार्टिसिपेट झालेला नाही रॅलीमध्ये. मग त्या ठिकाणी प्रायव्हेट बँक त्यामध्ये रोल प्ले करून मार्केट थोडं अपसाईडला जाण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. त्यानुसार ह्या लेवल जे आहेत त्या काय करा त्या ठिकाणी लक्षात ठेवा आणि ह्या लेवलवरती काय करा तुम्ही उद्या ट्रेड करा. मित्रांनो दुसरं हे झालं अपसाईडला. समजा जर मार्केट जर डाऊन साईडला काही कारणानं स्लिप व्हायला सुरू झालं, मार्केट जर डाऊन साईडला जायला सुरू झालं तर मग डाऊन साईडला कुठल्या लेवल्स आहेत की ज्या लेवल्स तुम्हाला उद्या वॉच ठेवणं गरजेचं आहे आणि ज्या लेवलवरती तुम्हाला मित्रांनो उद्या ट्रेड करणं गरजेचं आहे. तर मी जे तुम्हाला सांगितली बाबा उद्यासाठी सर्वात महत्वाची लेवल जी आहे ती मित्रांनो उद्या ही लेवल असणार आहे. कुठली, 34,951 ही लेवल उद्या देखील खूप महत्वाचे आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो अजून एक लेवल जे आहे ते उद्यासाठी महत्वाचे आहे. उद्या जर बँक निफ्टी वरून खाली यायला तर जरूर मित्रांनो बँक निफ्टी उद्या पहिला सपोर्ट आहे तो 35,265 लागेल. त्याचं रिझन असं आहे मित्रांनो मार्केटमध्ये आज दुपारपासून जर बघितलं तर 35,200 फुट रायटर जो आहे तो क्लिअरली ऍक्टिव्ह झाला होता. तिथं 35,200 फुट रायटर ऍक्टिव्ह होता आणि मग उद्या देखील हा ऑप्शनचा बेस असणार आहे. आणि हा जर ऑप्शनचा बेस उद्या सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर हल्ला तर बँक निफ्टी जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी 34,951 पर्यंत जरूर येताना दिसून येईल. आणि माझा उद्या हीच रेंज आहे फुट साईडला, पण ह्या रेंजच्या बाहेर काय बँक निफ्टी उद्या जाणार नाही. कारण का मार्केट ज्या पद्धत सेटअप आणि ज्या पद्धतीची ओवाय आहे या पद्धतीनं मार्केट जे आहे ते ह्या रेंजमध्ये काय करणं आपल्याला उद्या देखील ट्रेड करणं अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्या पार्श्वभूमीवर काय करा उद्या तुम्ही बँक निफ्टीमध्ये जरूर तुमचा ट्रेड टाका. आणि मित्रांनो अजून एक लक्षात घ्या, बँक निफ्टीचं मी पाठीमागे एकदा बँक निफ्टीमध्ये तुमचा पैसा मार्केटमध्ये का बनत नाही त्यावरती एक व्हिडिओ जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी बनवत होता. आणि त्यामध्ये मी देखील सांगितलं होतं की मित्रांनो बँक निफ्टीचं पाठीमागच्या 7 ते 8 वर्षाचा स्टॅटिस्टिकल डेटा काढला असेल तर तुम्ही जर अनालिसिस केलं तर मित्रांनो प्रत्येक दुसऱ्या दिवशी ऑप्शन बायरला मार्केटमध्ये डिफिकल्टीज येतात, प्रॉब्लेम येतात, त्याला चॅलेंजेस फेस करावे लागतात, टाइम डिकेचा इश्यू असतो, प्रीमियम प्रचंड वेगानं कमी होत जातात,
मार्केट बऱ्याच वेळेला साईडवेज राहतं आणि ऑप्शन रायटर जे आहेत ते बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये प्रॉफिट कमवतात किंवा ते प्रॉफिटमध्ये राहतात. ते पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या सिनारीवरती जर तुम्हाला काम करायचं असेल मित्रांनो मार्केटमध्ये, तर जरूर तुम्ही एसएल जे आहे ते खूप छोटे छोटे काय करत चला ठेवत चला. आता बघा इथं बँक निफ्टी ज्या ठिकाणी क्लोज झालाय, कितीला झालं, बँक निफ्टी 35,526 ला क्लोज झालाय. आणि मित्रांनो बँक निफ्टी 35,600 सीईओ आहे, सकाळपासून एकही रुपयानं वाढलेला नाही पहिल्यांदा लक्षात. ज्याचा अर्थ काय, मार्केटमध्ये 1% अपसाईडला मुवमेंट येऊन देखील ऑप्शनचे प्रीमियम त्या ठिकाणी कॉल साईडला वाढलेले नाही. कॉल ऑप्शन बाहेरचा फायदा होईल या ठिकाणी, तर होणार नाही हे पर्यंत लक्षात. आणि इव्हन तुम्ही 35,000 पीई जरी 35,500 पीई जरी चेक केला तर त्याचा प्रीमियम होतो ऑलमोस्ट 44% ने काय झालं त्या ठिकाणी डाऊन झालेलं. म्हणजे याचा अर्थ काय, मार्केटमध्ये नेट नेट जर विचार केला तर ऑलमोस्ट सर्वच्या सर्व ऑप्शन बायर जे ते मार्केटमध्ये मेजॉरिटी लॉस मध्ये असलेले दिसून येतील. मार्केटमध्ये जो पैसा कमवलाय तो ऑप्शन रायटरनं कमवलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर डेली मार्केटचे अपडेट हवे असतील, आपल्या टेलिग्रामचा प्रीमियम चॅनल जॉईन करायचा असेल, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये झिरोदा अपस्टॉकची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली, त्या लिंक मार्फत तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला सांगा, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला काय करेल त्या ठिकाणी ऍड करेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून ह्या व्हिडिओमध्ये कशाची कमतरता वाटत असेल, अजून कुठल्या नवीन गोष्टीचं ऍडिशन हवं असेल, तर ते पण काय करा त्या ठिकाणी तुम्ही जरूर सांगा. म्हणजे ते सांगितल्यामुळे त्याचा फायदा काय होईल आपल्याला, बाबा त्या पद्धतीनं नवीन व्हिडिओ जे आहेत ते काय करता येतील, बनवता येतील, नवीन कंटेंट त्याच्यामध्ये काय करता येईल ऍड करता येईल. धन्यवाद. थँक्यू.